आम्ही चाललो आहोत. आम्ही बसमध्ये बसलेले आहे आत्ता. रस्त्याची झाडं वगैरे बघा कशी दिसत आहेत. आणि आमची बस खूप फास्ट आहे बरं का. आम्हाला लवकर पुढे जायचं आहे आणि लवकर तिकडे उतरून परत दुसऱ्या दिवशी दर्शन घेऊन परत पुण्याला रिटर्न यायचं आहे असा आमचा कार्यक्रम आहे. तर याच्यात तुम्हाला मी थोडं थोडं छोटं छोटं काय 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 आम्ही काय काय करतो आहे ते तुम्हाला सांगणार आहे, दाखवणार आहे. हे रस्त्याचंच आहे सगळीकडे. हा पुणे केडशिवापूर नसरापूर आणि सातारा कराड इकडून आम्ही चाललो. हे पहा महालक्ष्मी मंदिर. महालक्ष्मी मंदिराचं हे एंट्रन्स. हे पहा आमची फॅमिली कशी चालली आहे. हे पहा एंट्रन्समध्येच निरंजन पंत्या वगैरे ठेवलेल्या त्या बाई विक्रीसाठी बसलेल्या आहेत. आम्ही पाहत पाहत आतमध्ये चाललेलो आहोत. आजूबाजूला साईटला हळदी कुंकू परत पूजेचं साहित्य असं काय 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 विक्रीला ठेवलेलं आहे. हे पहा एक शाळेची सहल चालली होती. आम्ही तिकडून चाललो होतो आणि महाराष्ट्रातून कुठून आले होते काय माहीत नाही पण मुलं खूप होती. बघा हे काका इकडे या म्हणतायत आमच्याकडे. चपला ठेवा देवीसाठी हार फुलं नारळ हळद कुंकू साहित्य घ्या आमच्याकडून असं म्हणतायत. भाविकांचे सहर्ष स्वागत. आम्ही चाललो आहे पुढे आतमध्ये. भक्तांसाठी लाईन आहे. ओटीचं सामान पण आहे साईटला. खूप छान सकाळचं वातावरण होतं. थंडगार वारा वातावरण छान होतं. मस्त वाटत होतं गार एकदम. थंडीचे दिवस असून तशी थंडी नव्हती तिकडे पण गारवा होता थोडा थोडा. हे पहा तिथलं खूप खूप जुनं हे झाड आहे. इतकं सुंदर झाड आहे. खूप गर्दी होती इकडे. हळूहळू हळू आम्ही वर चढत खाली उतरून परत लक्ष्मीच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आतुरतेने आमचं जाणं चाललं होतं. महालक्ष्मीचं दर्शन घेणं एक मनापासून इच्छा होती. सहकुटुंब आम्ही गेलो होतो तिकडे. बेटीची ओढ लागली होती. ओ महालक्ष्मी माता आय नमः. किती सुंदर आहे हे दगडात कोरलेलं रेखीव आखीव काम. खूप जुनं वडाचं झाड आहे ते. उत्साह वाटत होता म्हणजे तिथे असं चालताना बाकीच्यांना पाहताना सगळ्यांच्या संगत असं एक मनापासूनची ओढ होती देवीजवळ आपण चाललो आहे म्हणून भेटायला देवीला देवीच्या दर्शनाला. लहान मोठे सगळे सगळे हळूहळू हळूहळू जाणं चालू आहे सगळ्यांचं. तिथे एक छोटंसं कोपऱ्याला गणपतीचं देऊळ होतं. महालक्ष्मीच्या या आखीव रेखीव खांबांच्या पलीकडे एक गणपतीचं पण देऊळ आहे. किती वर्ष जुनं असणार आहे ना. हे पहा महालक्ष्मी मातेचं दर्शन झालं. घ्या दर्शन सर्वांनी सर्वांनी दर्शन घ्या. हे सरस्वती मातेचं आहे मंदिर. किती सुंदर डिझाईन केली आहे. मंदिराच्या आतील खांब येथे हे पहा महालक्ष्मीचं दर्शन. केशरी पेढे सातारी पेढे कंदी पेढे काय काय आहे पहा इकडे मंदिराच्या आतल्या भागातलं.
खूप गर्दी नव्हती, पण तशी गर्दी थोडी होती. हे पा अलंकार, गळ्यातलं कानातलं काय 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 सगळं आहेत. अगदी 120 रुपये, 220 रुपये, 180 रुपये अशी प्रत्येकाची किंमत होती. फार महाग पण नाही आहे ते, खूप रिझनेबल रेटमध्ये ते विक्रीला ठेवलेलं आहे त्यांनी महालक्ष्मीसाठी. दिनदर्शिका, महालक्ष्मी दिनदर्शिका. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दीपस्तंभ खूप जुना आहे. हे उत्तर द्वार. महालक्ष्मी मंदिरामध्ये आतमध्ये जायला 4 मुख्य द्वार आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. आम्ही उत्तर दरवाज्यातून आतमध्ये गेलो होतो. लाडू विक्रीसाठी एका साईडला तिथे रांग लागली. पहा तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही दर्शनासाठी जाऊन या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात. खूप प्रसन्न वाटतं तिथे गेल्यावर. खरोखरच एक आईला भेटल्याचं फिलिंग तिथे येते. महालक्ष्मी माता म्हणजे आपली आईच आहे. आईला भेटल्याचा एक खूप सुंदर अनुभव येतो तिथे गेल्यावर. दुसराही व्हिडिओ आम्ही टाकणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. छान वाटत होतं पण तिथे फिरताना. वडाचं झाड आहे, खूप जुनं झाड आहे. किती सुंदर दिसतंय ना नक्षीचं काम, हे आंबांमध्ये कोरलेलं कोरीव काम. साईडला तिकडे ज्वेलरीचं पण दुकान होतं. शॉपमध्ये ज्वेलरीचं पण काय काय तुम्हाला आवडेल असं घेता येईल असं आहे. लेडीज म्हटलं की आपल्याला आवडतंच काय काय पाहायला. नाही घेतलं तरी पाहायला पण आवडतं. इथूनच बाहेर येण्यासाठी सुद्धा रस्ता आहे. आम्ही नंतर नाश्त्यासाठी गेलो. आपले छान आहे, खूप टेस्टी आपले. दपाटे थांबवते मी आता व्हिडिओ, नंतरचा परत मी टाकेन. बघा तुम्हाला आवडलं का सांगा मला.